नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोरोना जे एन वनचे नवीन प्रकार कोणत्या राज्यामध्ये सापडलेले आहेत या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी परत एकदा सर्वप्रथम कोरोनाचा जो काही प्रकार आहे नवीन प्रकार जे एन एक हा त्या टाईपचा प्रकार आहे त्या प्रकारचा जो काही कोरोनाचा प्रकार आहे तो या ठिकाणी सापडला आहे केरळ राज्याच्या अंतर्गत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा एक महत्वाची सूचना जे पण विद्यार्थी या ठिकाणी माझ्या नावाने कोणत्या विद्यार्थ्याकडून किंवा कोणत्या विद्यार्थीकडून जर पैसे घेत असतील तर या ठिकाणी त्यांना बिलकुल तुम्ही पैसे सेंड करू नका मी परत परत तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे हा माझा नंबर आहे नव्याण्णव रुपये तुम्हाला पाठवायचे आहेत फोन पे करा गुगल पे करा किंवा पेटीएम करा नव्याण्णव रुपये सेंड करून याच नंबरला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला एक लिंक देईल त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे एक जानेवारी दोन हजार ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संध्याकाळी सात वाजता जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस ची पीडीएफ या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे कारण की मी ऑब्झर्व्ह केलं बरेच जण ने एक सेपरेट ग्रुप तयार केलेले आहेत शंभर शंभर रुपये त्यांच्याकडून घेत आहेत आणि त्यांना या ठिकाणी पीडीएफ देण्याची या ठिकाणी त्यांनी सोय करून दिलेली आहे तर नक्कीच या ठिकाणी कदाचित तुम्हाला इन फ्युचर पीडीएफ भेटेल नाही भेटेल याची काही गॅरंटी नाही त्याच्यामुळे तुम्ही ऑफिशियल नंबरला पेमेंट करायचं आहे सुहास भिसे असं नाव येईल तेव्हाच तुम्हाला पेमेंट करायचं आहे ठीक आहे दक्षता घेत चला आणि तुम्हाला अजून एक गोष्ट खरंच मी प्राऊडली सांगतो तुम्हाला आपल्या चॅनलची कंटेंटची क्वालिटी माहिती आहे जो काही प्रकार आहे कंटेंटची जी काही क्वालिटी आहे माझी शिकवण्याची काही पद्धत आहे एक्झाम मध्ये प्रश्न येतात की हे सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना माहित आहे त्याच्यामुळे मी माझ्या कामाची मी माझ्या शिकवण्याची जास्त फार या ठिकाणी स्तुती करत नाही त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास असेल ट्रस्ट असेल तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होत असेल तर नक्कीच या गोष्टी तुम्ही परचेस केल्या पाहिजे असं नाही की खूप आपल्या या गोष्टी महाग आहेत पाचशे रुपयाला सहाशे रुपयाला हजार रुपयाला शंभर रुपयाचीच गोष्ट आहे परंतु एक्झामच्या अंतर्गत याचा तुम्हाला भरपूर सारा या ठिकाणी फायदा होणार आहे आणि मी बऱ्याच वेळेला सांगतो पीडीएफ घेणे हे कंपल्सरी नाहीये जे विद्यार्थी रेग्युलर आहेत जे विद्यार्थी दररोज नोट्स काढतात रिव्हिजन मारतात त्यांना पीडीएफ घ्यायची बिलकुल गरज नाहीये परंतु ज्यांना वेळेच्या अभावी या ठिकाणी रिव्हिजन मारता येत नाही किंवा सगळे करंट अफेअर्स लिहून करून घेता येत नाही त्या लोकांनी या ठिकाणी नक्की पी डी एफ परचेस करावी प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संजय सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे संजय सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारतीय कुस्ती संघामध्ये महासंघामध्ये अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या करण्यात आलेल्या नियुक्तीबद्दल तर लगेच अलीकडील काही काळामध्ये ज्या काही नवनवीन नियुक्त्या झाल्या त्याच्यावरती चर्चा करूया बरेच जण म्हणतात बोर होतात बोर बिलकुल होऊ द्यायचं नाही वही पेन घेऊन बसायचं क्वाटवरून उठून बसायचं टेबल खुर्ची घेऊन बसायचं लगेच लगे अभ्यास लगे होत असतो आणि दररोजच्या दररोज गोष्टी लिहून घेत चला लिहून घ्या केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे सहसंचालक आहेत प्रवीण मधुकर पवार भारताचे मुख्य माहिती आयुक्त आहेत हिरालाल समरिया युएन ऑडिटर पॅनलचे उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेले आहेत गिरीशचंद्र मुर्मू फिक्कीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत अनिष शहा भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेचे महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे कांचन देवी यांची स्विगी इंडियाचे अध्यक्ष बनलेत आनंद कृपालू संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी बनलेत अरिंदम बागची आय आर सी टी सीचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेत संजय कुमार जैन बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस बनलेत इंद्रमणी पांडे आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बनलेत संजय सिंग पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा किती भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस दे देण्यात आलेले आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वेगवेगळ्या चोवीस लँग्वेजेसमध्ये वेगवेगळ्या चोवीस भाषांमध्ये दोन हजार तेवीसचे जे काही साहित्य अकादमी पुरस्कार आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत याच्यामधील काही महत्वाच्या भाषांमधील जे काही पुरस्कार आहेत त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात काळजीपूर्वक ऐका आणि लिहून घ्या लिहून घ्या मग संजीव यांना या ठिकाणी हिंदी कादंबरी मुझे पैछानो याच्यासाठी साहित्य पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट लिहून घ्या नीलम सरन गौर यांना इंग्रजी कादंबरी रिक्वियम इन रागा जानकी या इंग्रजी कादंबरीसाठी साहित्य पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर तिसरा पॉइंट लिहून घ्या मराठीमधील आहेत कृष्णात खोत यांना मराठी कादंबरी रिंगण या पुस्तकासाठी या ठिकाणी साहित्य पुरस्कार देण्यात आलेला आहे चौथे व्यक्ती लिहून घ्या प्रकाश यस पर्यकर यांना कोकणी कथा संग्रहासाठी वर्साल नावाचा आहे त्याच्यासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि अरुण रंजन मिश्रा यांना शून्य मेघगनम या कवितेसाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे ही जी काही क कविता आहे ती संस्कृत भाषेमध्ये लिहिलेली आहे ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल बोललं जात आहे एकोणीसशे चोपन्न मध्ये याची स्थापना करण्यात आली साहित्य अकादमी पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत तर लिहून घ्या आर के नारायण होते एकोणीसशे साठ मध्ये त्यांच्या द गाईड या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे एक एक गोष्टी बारकाईने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणी म्हटले आहे की भारत एक स्टार परफॉर्मर म्हणून उदयास आलेला आहे स्टार नाही म्हणताना सुपरस्टार म्हणता येईल आपला प्यारा भारत आहे आणि जागतिक विकासामध्ये सोळा टक्क्यापेक्षा जास्त योगदान देण्याचा अंदाज आहे आपल्या सुपरस्टारचा तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आय एम एफ फुल फॉर्म काय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड तर आय एम एफ ने असं सांगितलं आहे भारत एक स्टार परफॉर्मर म्हणून उदयास आलेला आहे आणि जागतिक विकासामध्ये सोळा टक्क्यापेक्षा जास्त या ठिकाणी योगदान देण्याचा अंदाज आहे भारताच्या साईडने ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या चारही ऑप्शनमध्ये वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांची नावे आहेत जसं की ऑप्शन नंबर एमध्ये नाव आहे डब्ल्यू बी म्हणजेच वर्ल्ड बँक वर्ल्ड बँकेचं मुख्यालय वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी पर्याय क्रमांक बी मध्ये नाव आहे आय एम एफ म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याचं सुद्धा मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी तिसरा ऑप्शन आहे एडीबी म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक याचं सुद्धा मुख्यालय आहे मांड लुआ फिलिपिन्स या ठिकाणी आणि पर्याय क्रमांक डी एन डी बी म्हणजेच न्यू डेव्हलपमेंट बँक याचं मुख्यालय आहे शांघाई चीन या ठिकाणी प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारताचा कोणता शेजारील देश आसामच्या सीमेवरती एक हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले एक विशाल अंतर शहर बनवण्याची योजना आखत आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या हा प्रकल्प भारताच्या ईशान्येकडील राज्यांमधून दक्षिण आशियाला दक्षिण पूर्व आशियाशी जोडणारा आर्थिक कॉरिडॉर म्हणून प्रक्षेपित केला जात आहे तर कोठे आहे तर आसामच्या सीमेवरती एक हजार चौरस किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले एक विशाल आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याची ही एक योजना आखण्याची पद्धत आहे किंवा प्रकल्प आहे कोणाच्या मार्फत तर भूतान देशाच्या मार्फत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारतीय नौदलाने तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या आय आय टीसोबत हात मिळवणी केलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आय आय टी कानपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी कशाबद्दल बोलण्यात आलं तर तंत्रज्ञान विकासाबद्दल बोलण्यात आलं तर तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या आय आय टीसोबत हात मिळवणी केली आहे तर आय आय टी कानपूरसोबत कोणी भारतीय नौदलाने ठीक आहे अजून दोन पॉइंट लिहून घ्या शैक्षणिक आणि सशस्त्र सेना यांच्यातील सहयोगी संबंध मजबूत करण्याच्या दिशेने हे पाऊल उचलण्यात आलेले आहे तिसरा पॉइंट लिहून घ्या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश तंत्रज्ञान विकास नाविन्यपूर्ण उपाय आणि संयुक्त संशोधन आणि विकास यांना प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे ठीक आहे तर पर्याय क्रमांक आय आय टी कानपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतीय नौदलाने हा करार करण्यात आला आहे तर आपल्या भारतीय नौदलाबद्दल आपण लगेच चर्चा करूया सर्वप्रथम लिहून घ्या स्थापना झाली सोळाशे बाराला कमांडर इन चीफ आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंधराव्या क्रमांकाच्या राष्ट्रपती आहेत सध्याचे वर्तमानमधील नौदर प्रमुख आहेत पंचवीसाव्या क्रमांकाचे ॲडमिरल आर हरिकुमार सध्याचे वर्तमानमध्ये नौदल उपप्रमुख आहेत सदोतीसाव्या क्रमांकाचे संजय जसजीत सिंग येत्या चार जानेवारी दोन हजार पासून हे बदलण्यात येणार आहेत चार जानेवारी दोन हजार पासून भारतीय नौदलाचे उपप्रमुख असणार आहेत अडतीसाव्या क्रमांकाचे दिनेश के त्रिपाठी त्याच्यानंतर मुख्यालय आहे भारतीय नौदलाचं नवी दिल्ली या ठिकाणी आणि भारतीय नौदल दिवस आपण साजरा करतो दरवर्षी चार डिसेंबरला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या राज्य सरकारने उन्नत आरोग्य श्री योजना सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेशने त्या राज्याच्या अंतर्गत उन्नत आरोग्य श्री योजना सुरू करण्यात आलेली आहे आरोग्य श्री योजना क्लिअर कट माहीत आहे आपल्याला आरोग्याशी निगडित ही योजना आहे दोन पॉईंट लिहून घ्या उन्नत आरोग्य श्री योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपयापर्यंतचा मोफत आरोग्य विमा राज्यामध्ये प्रदान करण्यात येणार आहे या योजनेचा लाभ राज्यातील पाच लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना मिळणार आहे पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला मुख्यमंत्री आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर आणि राजधानी आहे विशाखापट्टणम तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर नेहमी लक्षात ठेवा आंध्र प्रदेश म्हटलं की एक गोष्ट लक्षात ठेवायची सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्री हरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे सुद्धा आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा उत्तर प्रदेश राज्य सरकारने किती राज्यांमध्ये माफ करा उत्तर प्रदेश राज्य सरकारने राज्याच्या अंतर्गत किती सायबर क्राईम पोलीस स्टेशन्स सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे पोलीस स्टेशन नॉर्मल वेगळं आणि सायबर क्राईम पोलीस स्टेशन हे वेगळं सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सत्तावन्न वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी सायबर क्राईम पोलीस स्टेशन सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या मार्फत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या देशाच्या द्वारे ऑपरेशन समृद्धी गार्डियन राबवले जात आहे तर पर्याय क्रमांक ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या लाल समुद्रातील जहाजावरील हुतीच्या नेतृत्वाखालील हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये स्थापन झालेल्या बहुराष्ट्रीय युतीने लष्करी कारवाई केलेली आहे तर अशा प्रकारचे हे काय आहे ऑपरेशन समृद्धी गार्डियन जे की अमेरिकेच्या मार्फत राबवले जात आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोणत्या भारतीय मिशनला लिफ एरिक्सन चंद्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी इस्रोच्या चंद्रयान तीनला या ठिकाणी लिफ एरिक्सन चंद्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल लुनार प्राइज ट्वेंटी ट्वेंटी थ्री बरोबर ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे लिफ एरिक्सन लुनार प्राईज ट्वेंटी ट्वेंटी थ्री असं याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल आणि कोणाला या ठिकाणी देण्यात आलं आहे तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचं एक मिशन आहे चंद्रयान तीन यांना देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा सलग दुसऱ्या वर्षी सीएमडी ऑफ द इयर पुरस्कार कोणत्या कंपनीच्या सीएमडी ला मिळालेला आहे सगळ्यात पहिलं महत्वाचं सीएमडी फुल फॉर्म काय चीफ अँड मॅनेजिंग डायरेक्टर मराठीमध्ये म्हणता येईल व्यवस्थापकीय संचालक बरोबर तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय आर ई -E डी ए शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही काम करत असाल कोणी तर अलीकडेच मागच्या दोन तीन आठवड्यापूर्वी याचा या ठिकाणी आय पी ओ लिस्ट झालेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे रिटर्न सुद्धा करून दिलेले आहेत ठीक आहे याचा फॉर्म आहे या कंपनीचा इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड ज्याची स्थापना झाली एकोणीसशे सत्त्याऐंशीला आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या भारत सरकारच्या अंतर्गत एक मिनी रत्न गव्हर्नमेंट एंटरप्राइज म्हणून ओपन करण्यात आलेली सुरू करण्यात आलेली ही कंपनी आहे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे प्रशासकीय रित्या नियंत्रित केली गेलेली के ही कंपनी आहे आणि इंडियन रिन्यूएबल एनर्जी या, या सेक्टरमध्ये ही काम करते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठी टिंबटिंब कोटी बावीस राज्यांना अतिरिक्त कर्ज घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर पर्याय क्रमांक बी अतिरिक्त या ठिकाणी साठ हजार कोटी काय केलेलं आहे तर साठ हजार कोटीचं अतिरिक्त कर्ज घेण्यासाठी वेगवेगळ्या बावीस राज्यांना मंजुरी दिलेली आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी कोणत्या शहरामध्ये तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय संघ मंच दोन हजार तेवीसचे उद्घाटन केलेले आहे तर पर्याय क्रमांक ए बोध गया असं त्या शहराचं नाव आहे त्या ठिकाणी तीन दिवसाच्या आंतरराष्ट्रीय संघ मंच दोन हजार तेवीसचे उद्घाटन केलेले आहे तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांच्या हस्ते ठीक आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न देशातील पहिला सहा लेन स्टील स्लॅग आधारित रस्ता कोठे बांधण्यात आलेला आहे मुंबई सुरत वाराणसी की दिल्ली तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू बरो द्या बरोबर काही सारखं नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्त महत्वाचं सुद्धा आहे